नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या मान्सून बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मात्र कोकण आणि विदर्भात पावसाची उघडीप राहिली. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही मंडळांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणात आज पावसानं उघडीप दिली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखेडा आणि पालघर येथे पाऊस झाला, तर इतर ठिकाणी पावसाची उघडीप कायम होती. मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र अनेक मंडळांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यासोबतच नगर जिल्ह्यातील कर्जत, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर आणि चास या मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. तर सोलापूर जिल्ह्यातील जेऊर, करमाळा आणि म्हाडा या मंडळांमध्येही हलक्या सरी झाल्यात. त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील हर्सूल, कळवण, देवळा, ओझरखेडा, सटाणा, इगतपुरी आणि चांदवड या मंडळांमध्ये पाऊस झाला. त्यासोबतच सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलक्या सरी झाल्या. मराठवाड्यातही अनेक जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे 60 मिलीमीटर पाऊस झाला. तसंच जालना आणि अंबड मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि खुलताबाद मंडळात पावसाचा शिडकाव झाला. तसंच परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि सेलू येथे पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, भोकर, देगलूर, अर्धापूर आणि किनवट मंडळामध्ये तर उस्मानाबाद तसंच लातूर जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. विदर्भातही अनेक मंडळात पावसाचा शिडकाव झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, गोरेगाव आणि गोंदिया, त्यासोबतच देवरी तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पोबुर्ना या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगर, नाशिक, धुळे आणि जळगाव तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि माहिती महत्त्वाची वाटली असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा.